मी सुवर्ण जोशी, महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिन मध्ये स्वागत। महाराष्ट्राची खबरबात असं हे बुलेटिन असलं तरी अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी या बुलेटिनमध्ये आपण बोलणार आहोत। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच नवी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात घडत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या वेगवान घडामोडी हालचाली आपण बघू शकतोय। शपथविधीची वेळ जवळ येते, एखाद तास उरलेला आहे। आता 6 वाजता दर्बान या हॉलमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, शपथविधीचा कार्यक्रम होईल। कुणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जातंय याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती आणि अखेर एक तास शिल्लक असताना आपण म्हणू शकतो की आता कुणाकुणाचं मंत्रीपद स्पष्ट झालेलं आहे, यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे हे समोर येत आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथ घेणाऱ्या 43 मंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे। यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातल्या 4 जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। साधारणपणे दुपारीच या 4 नावांविषयीची स्पष्टता झालेली होती किंवा शिक्कामोर्तब होईल असं स्पष्ट होत होतं। सुरुवातीला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी आपण या सगळ्याविषयी बोलूया। प्रफुल्ल, खरं तर महाराष्ट्रातून 4 नावं ज्यांना मंत्रिपद मिळणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे कोकणातून नारायण राणे आणि दुसरं नाव कपिल पाटील यांचं समोर येत आहे। सुरुवातीला आपण नारायण राणेंविषयी बोलूया, काय सांगशील? नारायण राणे यांचं तर सुरुवातीपासूनच नाव घेतलं जात होतं, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात होतं। कोकणात शिवसेनेच्या वर्चस्वाला तडा देण्याकरता नारायण राणे यांचा विचार झाला का? काय सविस्तर सांगशील नारायण राणेंविषयी आधी? सुवर्णा, एक गोष्ट तर लक्षात आहे की भाजपाने नारायण राणे असतील, कपिल पाटील असतील, या दोघांना मंत्रिपदाची माळ यांच्या गळ्यात टाकून एक गोष्ट तर केली आहे की मराठा आणि ज्याला आपण मराठा आणि आगरी कार्ड जे आहे ते कोकणामध्ये खेळण्यासाठी एक सर्वात मोठं जी सुरुवात भाजपाने केली आहे त्याचंच हे द्योतक आहे असं म्हणावं लागेल। नारायण राणे यांना मंत्रिपद देणं म्हणजे शिवसेनेला शह देणं तर आहेच कोकणामध्ये, पण त्याचबरोबर नारायण राणेंना मंत्रिपद देण्याबरोबर एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची एक मोठी बाजू जी आहे ती नारायण राणे देखील या ठिकाणी होते आणि त्यांना हे मंत्रिपद देऊन महाराष्ट्रामध्ये एक मराठा कार्ड आणि त्याबरोबर कोकणामध्ये शिवसेनेला शह ही मोठी खेळ जी आहे ती भाजपाने या ठिकाणी केली आहे आणि नक्कीच आगामी काळामध्ये कोकणामध्ये विशेषतः मुंबई, ठाणे आणि त्याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी जर शिवसेनेला तोडीस तोड असं प्रत्युत्तर सभांमध्ये द्यायचं असेल तर नारायण राणेंच्या रूपानं या ठिकाणी त्यांना संधी दिली जाते आणि नारायण राणेंना ताकद देखील दिली जाते। गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्याकडे खासदारकी जरी असली तरी देखील जी मंत्रिपदात ताकद असते, जे प्रशासन हँडल करण्यासाठी जी ताकद लागते ती नारायण राणेंना या ठिकाणी देऊन शिवसेनेला कुठेतरी शह देण्याचं काम जे आहे ते भाजपाच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे। प्रफुल्ल, आणि जर कपिल पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांचा विचार या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये का केला गेला असेल याविषयी तू काय विश्लेषण करशील? एक सर्वात महत्वाचं म्हणजे कपिल पाटील यांची ही दुसरी टर्म आहे, पण त्यापेक्षा देखील भाजपानं गेल्या काही दिवसांपासून आगरी कार्ड द्यायला कोकणामध्ये जी सुरुवात केली आहे त्याचे प्रत्युत्तर आपल्याला वारंवार या ठिकाणी दिसून येतं। जर आपण पाहिलं तर आताच एक मोठं आंदोलन भाजपाने या ठिकाणी केलं की नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव देण्याचा जो ठराव आहे तो भाजपाने केला, त्या संदर्भातलं आंदोलन देखील केलं। कारण आपण जर पाहिलं तर आगरी समाजाचा एक मोठा जो नेते आहेत त्यांना भाजपाने या ठिकाणी घेण्याला सुरुवात केली होती, त्यामध्ये आपण पाहिलं गणेश नाईक असतील, बंदा म्हात्रे असतील यांना घेऊन सुरुवात केली, तिकडे रामसेठ ठाकूर असतील त्यांचा मुलगा प्रशांत ठाकूर आहे यांना या ठिकाणी आमदार केलं। त्याचबरोबर तुम्ही उरणला जर गेलात तर उरणला जरी शेकापचा मोठा भाली केला होता तो उद्ध्वस्त करून भाजपने त्या ठिकाणी आता उरणला महेश भालदी यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आलं। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आगामी महानगरपालिकामध्ये म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर पालघर असेल, नक्की
प्रफुल तुझ्याशी पुन्हा संवाद साधतो, तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण तू असाच सोबत राहा. नारायण राणे कपिल पाटील यांच्या नावांविषयी अधिक बोलूया, आत्ता मात्र नवी दिल्लीतून अपडेट घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रफुल, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नवी दिल्लीतल्या घडामोडींविषयी तर तू सुरुवातीला माहिती देशील, कारण अगदी अवघा एक तास उरलाय शपथविधी सोहळ्याला आणि त्यानंतर भागवत कराड यांच्याविषयी त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द किंवा त्यांच्या नावावर जे शिक्कामोर्तब झालेलं आहे. खरं तर प्रीतम मुंडेंचं पण नाव चर्चेत होतं पण त्या ते नाव मागे पडून भागवत कराड यांचं नाव पुढे आलंय, तर या दोन्हींविषयी सांगशील, एकतर आत्ताच्या नवी दिल्लीतल्या घडामोडी आणि भागवत कराड यांचं नाव. नवी दिल्लीमध्ये लगभग सुरू झालेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची. अनेक जे मंत्री आहेत, जे नवनियुक्त मंत्री आहेत, ते आता राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया असो किंवा मग नारायण राणे असो किंवा मग कपिल पाटील असो किंवा डॉक्टर भारती पवार असो किंवा मग भागवत कराड असो, हे सर्व नेते जे आहेत, हे मंत्री जे नवनियुक्त मंत्री आहे, जवळपास 36 नवनियुक्त मंत्री आहे आणि साधारणतः 43 मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि साधारणतः 120 लोक या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी ही चर्चा आहे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन जे असं ऐतिहासिक असं राष्ट्रपती भवन आहे, ऐतिहासिक अशा राष्ट्रभवनामध्ये दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. साधारणतः याची कॅपॅसिटी जी आहे ती 400 जास्त आहे, पण कोरोनाचा काळ आणि सामाजिक अंतराचे नियम पाळता इथे बहुतांश लोकांसाठी फक्त 120 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठल्याही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना परवानगी नाही आहे. सोबतच जर बघितलं आपण इथे तर इथे फक्त जे शासकीय प्रसार माध्यमं आहेत त्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच ती इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला RT-PCR टेस्ट म्हणजे कोरोनाची निगेटिव्ह टेस्ट करूनच आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी त्यांनी टेस्ट केलेले आहे त्यांना सगळ्यांचे प्रमाणपत्र तिथे जमा करण्यात आलेले आहे की यांची निगेटिव्ह टेस्ट आहे म्हणून यांची चाचणीचा अहवाल तिथे देण्यात आलेला आहे. त्यामुळे अतिशय निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि साधारणतः 36 नवनियुक्त मंत्री आणि जे वर्तमान मंत्री आहेत असे मिळून 43 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आणि आता दुसरा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे भागवत कराडाचा. भागवत कराड जे आहेत हे औरंगाबादचे महापौर आलेले आहे, भारतीय जनता पक्षाच्या याच्यावर विजयी झालेले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डॉक्टर आहेत पेशाने आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर औरंगाबादमध्ये पेट्रोल आणि ऑइल डेपो सुरू करण्यामागे त्यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. कारण की जी स्टँडिंग कमिटी आहे खास करून ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीची, त्यामध्ये ते सदस्य आहेत आणि त्यांनी तिथे ओढून तो प्रकल्प सुरू केला. मराठवाड्यामधला हा पहिला प्रकल्प असेल. यापूर्वी मराठामध्ये असा कुठलाही प्रकल्प नव्हता, कारण की साधारणतः 500 दूर इथून इंधन हे मराठवाड्यासाठी आणलं जात होतं. त्यामुळे एक मध्यभागी ऑइल डेपो सुरू करण्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. सोबतच एक वंजारी समाजाचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. गेल्या राज्यसभेच्या नियुक्तीच्या वेळीस ज्या पद्धतीनं पंकजा मुंडेंना डावलून यांच्या नावाचा उल्लेख करून यांना पुढे राज्यसभेचे सदस्य देण्यात आलं आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं मुंडे यांचं जे वलय होतं, पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंचं वलय, ते कुठेतरी कमी व्हावं यासाठीच भागवत कराडांना एक प्रकारे उंची देण्याचा प्रयत्न या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात होतो आहे. आणि भागवत कराड हे डॉक्टर असले तरी ते औषधी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यानंतर ते स्वतः औषधांच्या संदर्भातला एक कारखाना देखील चालवतात, स्वतःचं एक मेडिकल कॉलेज देखील आहे त्यांचं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोबतच ते अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले असं त्यांचा जीवन परिचय मांडलेला आहे आमच्या समोर, त्यांनी जो पाठवलेला आहे त्यामुळे त्यांनी पहिली लाईन लिहिली आहे की मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे आणि ही सगळी संघर्षातून उभी केलेली माझी कमाई आहे आणि त्या कमाईच्या माध्यमातून मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा आता मंत्री होतोय. आणि अतिशय साधा व्यक्ती म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. प्रत्येक व्यक्तीला भेटण्यासाठी ते उत्सुक असतात आणि सोबतच जर बघितलं त्यांचं तर अनेक शिष्टमंडळ ते दिल्लीत घेऊन यायचे आणि शिष्टमंडळांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या भेटी घडून आणायचे आणि त्यांचे प्रश्न कशी मार्गी लागेल यासाठी सतत कार्यरत राहते. त्यामुळे त्या या चिकाटीचा फायदा कुठेतरी झालेला असेल, त्याचमुळे त्यांना त्याच्या गळ्यात माळ पडली असेल. दुसरीकडे वंजारी समाजाचं एक नेतृत्व पुढे करायचं होतं आणि OBC समाजासंदर्भातली जी लढाई सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामध्ये वंजारी समाजाला कपिल पाटलांना या सगळ्यांना समाविष्ट करून कुठेतरी OBC समाजाला आम्ही सोबत घेऊन चाललोय हे दाखवण्याचा प्रयत्न या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून होत आहे. त्यानंतर जर आपण विचार केला सुवर्णाचा, डॉक्टर भारती पवार ह्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत. खास करून ज्या
2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होत्या, त्यानंतर ते एक्स NCP म्हणून BJP त्यांनी संपर्क साधला, BJP च्या तिकिटावर त्या निवडून आल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं मुद्दे मांडले गेल्या 2 वर्षामध्ये, ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये विविध मुद्द्यांवरती त्यांनी आपलं वक्तव्य ठेवलं, आणि एक आदिवासी महिला म्हणून त्यांना जो सन्मान मिळालेला आहे यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, होऊ शकतं त्यांना महिला आणि बालविकास खातं देण्याची शक्यता आहे राज्यमंत्री दर्जाची, अशी चर्चा आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये. आणि महिला म्हणून महाराष्ट्रातली एकमेव महिला जी आहे त्या मंत्रिमंडळात आहे सध्या. अशा तऱ्हे 9 मंत्री सध्या तरी महाराष्ट्राचे हे केंद्रीय मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे. साधारणतः पूर्वीचे सहा होते, त्यापैकी एका मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, संजय धोत्रेंनी. आणि आता 5 आणि 4 म्हणजे 9 मंत्री हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये. नक्की, मला तोच मुद्दा धरून, तुझे शेवटचं वाक्य बोललास तोच मुद्दा धरून माझा प्रशांत तुलाच पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचं एक खंबीर चित्र केंद्रीय मंत्रिमंडळात बघायला मिळतंय का या 9 मंत्र्यांच्या माध्यमातून? आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याच्याविषयी आपण गेले मागचे 2-3 दिवस बोलतो आहोत किंवा चर्चा करतोय, की मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे म्हटल्यावर मराठा समाजाचं नेतृत्व, OBC आरक्षणाचा मुद्दा आहे म्हटल्यावर OBC नेतृत्व, आणि आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये होईल अशा ज्या चर्चा होत्या त्यावर या 4 नावांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालंय असं म्हणता येईल का प्रशांत? स्वर्णा, हे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे जे तरुण आणि अनुभवी लोकांचं मंत्रिमंडळ आहे. सोशल इंजिनिअरिंग हा जो शब्द आहे, हा सोशल इंजिनिअरिंगच्या ज्या टर्मॉलॉजी आहे त्या टर्मॉलॉजीचा संपूर्ण वापर या संपूर्ण मंत्रिमंडळात करणार आहे. आदिवासींना आहे, महिलांना आहे, दलित आहे, त्याशिवाय पासी समाजातले जे खासदार आहेत त्यांना देखील नेतृत्व देण्यात आलेलं आहे. पासी अत्यंत मागासलेली जात समजली जाते, बिहारमध्ये आहे. आणि सोबतच अशा याशिवाय जे आधुनिक शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत त्यांचा देखील समावेश आहे. वैष्णव जे IAS ऑफिसर आहेत ते देखील मंत्री होत आहे, ते राज्यसभेचे खासदार आहेत. याशिवाय अशा प्रकारच्या याच्यातून सोशल इंजिनिअरिंगचा संपूर्ण फॉर्म्युला इथे लागू करण्यात आला आहे. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलत झालं तर मराठा, OBC, आदिवासी आणि या सगळ्यांना सोबत घेऊन कुठेतरी मराठा समाजावर अन्याय होतोय अशी एक चर्चा होत होती. त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती, पण त्यांच्या आलेल्या राजीनाम्याचे संकट हे टळलेलं आहे की यातून कुठेतरी चुकीचा मेसेज जाईल की एका मराठा नेत्याला घेतलं आणि दुसऱ्या मराठा नेत्याला काढलं, त्यामुळे हा मेसेज जाऊ नये अशावेळेस. म्हणून एकीकडे नारायण राणे, आपल्याला माहिती असेल मराठा समाजाची जी समिती बनली होती पहिली राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये, त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर त्यांनीच मराठा आरक्षण घोषित केलं होतं, पण ते कोर्टात काही टिकू शकलं नाही. पण या सगळ्या इकडे ते मराठा नेते, दुसरीकडे रावसाहेब दानवे हे देखील मराठा नेते, त्यामुळे त्यांच्यावर ते चर्चा होती की त्यांचा राजीनामा घेतला जाईल. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं News18 Lokmatला की मला कुठलाही फोन आलेला नाही आहे आणि मी काही राजीनामा देत नाही, मी दिल्लीत आलेलो आहे फक्त, एवढंच एक महत्त्वाचं आहे. आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर मराठा महाराष्ट्रातील 9 मंत्री आहे, जसं उदाहरणार्थ नितीन गडकरी एक खंद नेतृत्व म्हणून संपूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे अतिशय सन्मानानं बघितलं जातं. दुसरे पियुष गोयल हे अतिशय महत्त्वाचे मंत्री आहे, रेल्वेमंत्री, वाणिज्य मंत्री, आतापर्यंत त्यांच्याकडे कामकाज आहे. त्यानंतर तिसरं जर बघितलं आपण, ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे आहेत, रामदास आठवले आहेत, असे साधारणतः 5 मंत्री जे सध्या वर्तमान काळात आहे, आणि त्यानंतर आता हे 4 असे 9 मंत्री, म्हणजे 9 मंत्र्यांच्या माध्यमातून कुठेतरी महाविकास आघाडीला तडा देण्याचा प्रयत्न या संपूर्ण केंद्रीय विस्ताराच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. नक्की प्रशांत, असे सोबत राहा. प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहे, त्यांच्याशीही बोलूया. प्रफुल्ल, मगाशी कपिल पाटलांविषयी सविस्तर बोलताना आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता, अर्थात आपण कपिल पाटलांविषयीचा मुद्दा स्पष्ट कराच. मात्र जसं प्रफुल्ल सांगत होते की जसं प्रशांत सांगत होते की महाराष्ट्रातले 9 मंत्री ज्यांचं प्रतिनिधित्व आता आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळात बघायला मिळेल आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रात तडा देण्याचा एक हा प्रयत्न आहे असंही स्पष्ट करताना किंवा विश्लेषण करताना ते म्हणाले. प्रफुल्ल, या दोन्ही विषयी काय सांगाल? एक सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणावर वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपाचा जवळपास संपूर्णपणे ताकद जी आहे ती आता लावली जाते आहे, कारण नारायण राणेंना या ठिकाणी मंत्रिपद दिलं जात आहे, त्याचबरोबर कपिल पाटील. आपण कपिल पाटील यांचं जर क्षेत्र पाहिलं तर पालघर, ठाणे आणि पनवेल या भागामध्ये आगरी समाजाचं मोठं वर्चस्व आहे आणि अनेक मोठ्या महानगरपालिका या ठिकाणी आहेत, म्हणजेच मुंबईचा काही भाग आहे, त्याचबरोबर ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, त्याचबरोबर पालघर जिल्हा आहे, तिकडे पनवेल महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे. या ठिकाणी जर मोठं नेतृत्व द्यायचं असेल, हा संपूर्ण भागातला आगरी समाज जो सर्वात मोठा आहे, या आगरी समाजाला जर नेतृत्व द्यायचं असेल तर
तर कुठेतरी कपिल पाटील यांचं नाव जे आहे ते पुढे आणण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं नवी मुंबईला दिबा पाटील यांचं नाव द्यावं यावरनं भाजपने आधीच आपलं जे आगरी कार्ड आहे ते खेळायला सुरुवात केलेली आहे. आपण जर पाहिलं तर एक एक मतदारसंघ जो आहे तो आता भाजप ताब्यात घेताना आपल्याला दिसतोय. आधी पनवेल ताब्यात घेतला, त्याचबरोबर बेलापूर ताब्यात घेतला, त्यानंतर आता उरण जो मतदारसंघ आहे तो ताब्यात घेतला जातोय. कारण खरा संघर्ष जो आहे तो वैचारिक संघर्ष आहे. म्हणजे शेकापचा कुठेतरी हा बालेकिल्ला होता एकेकाळी आणि हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. आणि त्यातल्या त्यात जे ठाणे महानगरपालिका आहे, मुंबईचा काही भाग आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे, या संपूर्ण पट्ट्यावर आता भाजप आपला झेंडा जो आहे तो फडकवण्याचा प्रयत्न करतोय. ठाणे मुंबईमध्ये शिवसेनेला मोठा एक सोडीत सोड नेता जो आहे तो या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झाला. आणि त्याचबरोबर आता कोकणामध्ये नारायण राणेंच्या रूपाने एक मोठा संघर्ष जो आहे तो आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नक्कीच भाजपने संपूर्ण कोकण बेल्ट ताब्यात घेण्यासाठी सुरुवात केली. कारण आपण जर पाहिलं तर साधारणतः 12 लोकसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतात. 72 विधानसभेचे जे विधानसभा आहेत त्या विधानसभांचं नेतृत्व या भागातून येतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्राला जर न्याय द्यायचा असेल तर मराठा आणि कुणबी हे कार्ड जे आहे ते खेळणं अत्यंत गरजेचं होतं आणि तेच भाजपाने केलेलं आहे. नक्की प्रफुल्ल, आणि आता प्रशांत बोलताना सोशल इंजिनिअरिंग ही टर्म त्याने वापरली की या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जेव्हा की पुढच्या निवडणुकांना 2 वर्ष उरलेली आहेत अशा वेळेला सोशल इंजिनिअरिंगचा खूप चांगला प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बघायला मिळतोय. जर पूर्ण मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार करायचा झाला तर तिथेही ते दिसून येत आहे. आणि फक्त महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरीही या 4 नव्या नावांमध्ये सुद्धा तो एक समान धागा बघायला मिळतोय. तू काय सांगशील? एक सर्वात महत्वाचं आहे, भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न जरी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच भागवत कराडांना ओबीसी म्हणून दिलं असेल, भारतीय पवारांना आदिवासी म्हणून दिलं असेल, इकडे कुणबी आणि मराठा समाजाला नेतृत्व दिलं असेल, या जरी गोष्टी असल्या तरी कोकणातला बेल्ट वाढवणं आणि त्याचबरोबर 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. भागवत कराडांच्या जागी प्रीतम मुंडेंना देखील संधी दिली गेली असती आणि ते नाव भाजपला आणखी मोठं झालं असतं. तिकडे आदिवासी मंत्री म्हणून अत्यंत अनुभवी आणि एक मोठं प्रस्थ जे आहे हिना गावित त्यांना उमेदवारी दिली असती, तरी देखील मंत्रिपद दिलं असतं, तरी देखील भाजपला ताकद मिळाली असती. पण 2 मोठ्या घराण्यांना म्हणजे गावित घराडा हे देखील नंदुरबारमध्ये अत्यंत मोठं आणि त्यांचं वलय आहे त्या घराण्याला बाजूला ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो गोपीनाथ मुंडे यांचं घराणं, अशा 2 मोठ्या घराण्यांना बाजूला ठेवलंय. याचं कारण नक्कीच आहे की घराणेशाही आणि सर्वात मोठा म्हणजे या ज्या पद्धतीनं एक मोठी ताकद भाजपामध्ये जी निर्माण करण्याची ताकद या दोघांमध्ये आहे त्या दोघांना बाजूला ठेवून एक नवीन नेतृत्व तयार करताय का भाजप, हा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न. एक्झॅक्टली प्रफुल्ल, तुझ्याशी आणि प्रशांत नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहे. तुम्हा दोघांशीही असाच संवाद साधायचा आहे, चर्चा करायची आहे. तुम्ही दोघेही असेच सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.